नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशाचा आहे। तर आजचा व्हिडिओ आहे आपला खेकड्याचा रस्सा स्पेशल। आपण सावर्ड्या बाजारात आम्ही गेलो होतो माझी आई आणि मी, आणि तिकडून आपण आणलेले आहेत खेकडे, ते पण खाडीचे। आपल्या इकडे जास्त करून असे नदीतले खेकडे भेटतात, तर आज आपण बनवतो ते म्हणजे खाडीतले खेकडे। आणि ते आता म्हणजे खाडीतले म्हणजे समुद्राचे खेकडे आहेत ते, तर ते आपल्याला रस्सा बनवायचा आहे। आणि आज रविवार आहे, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण खाडीचे खेकडे बघणार आहोत। तर चला बघूया खेकड्याचा रस्सा। आज आहे ना पूर्ण कालच्यापासून गेले 4-5 दिवस खूप ऊन होतं, आणि आज थोडं मलब आहे पूर्ण सह्याद्रीमध्ये। तर थोडा काळोख म्हणजे अंधार आहे, थोडं मध्यम असं ऊन आहे, आणि त्याच्यामुळे थोडं बरं वाटते, कारण 4-5 दिवस आहे ना खूप ऊन पडत होतं गावाला, तर त्याच्यामुळे काही जणांना त्रास पण झाला होता। आणि आता आपण जाऊया आतमधी असो। आता थोडं मलब आहे, पूर्ण गारवा पडला आहे गावी। तर चला बघूया खेकड्याची रेसिपी। आईने ना थोडेसे इकडे जे आहेत ना खेकडे ते फोडायचे चालू केले, त्याने इकडे अर्धे साफ करून ठेवलेले आहेत। आणि आपण जशा बनवतो ना खेकड्या त्याच पद्धतीत बनवणार आहे ना। आणि हे पेंदे वेंदे अलग करते, डांगे तोडून घेते। हे डांगे कसे असतात, याला अलगत निघतात डांगे, अलगत बॉयलर कोंबडी असते तर त्या पद्धतीत आहेत ना, ते तसंच आहेत, तसंच आहेत एकदम। आपल्या गावठी खेकड्या कशा असतात एकदम कडक। जोपर्यंत खेकड्या साफ म्हणजे करून होत नाही तोपर्यंत आपण आहे ना इकडं आपल्याला काम भेटलं आहे ते म्हणजे इस्तो करायचं चुलीमध्ये। इकडं आमची मच्छीची चूल आहे, आणि तिकडे आहे ना ती याची आहे उपवासासाठी, म्हणजे तिकडे रेग्युलर आणि इकडं मच्छीसाठी बनवतात ती चूल आहे। तर आता इस्तो पेटतो आहे आपला, आपण टाकलेला आहे रॉकेल त्याच्यामध्ये, तर पेटल कारण हिरकेच आहेत ना त्याच्यामुळे लवकर पेटल। आपला इस्तो व्यवस्थित पेटतो आहे, आणि आपण आता आपल्याकडे मसाला बघा आपला रेडी आहे इकडे मसाला, गावचा गोडा मसाला। आणि तो त्याच्यातला पूर्ण नाही टाकायचा, आपल्याला थोडासाच टाकायचा आहे। आणि इकडे आपल्या पेंदा वगैरे सगळं रेडीज आहे, आणि इकडे चटणी आहे, तेल आहे, लसूण सोलायचं काम चालू आहे आपल्याकडे। आणि तोपर्यंत आपला इस्तो पण व्यवस्थित होतं, मग अशी धूर येत होता तर आता चांगला पेटला आहे। आणि तेल पण म्हणजे टोप आहे ना आपला वरती ठेवला होता तर जास्तच गरम झालं आहे, त्या खालीच तेल टाकलेलं आहे, जास्त झालं ना इस्तो। काय काय वापरत आहे, गरम खोबरं, गरम मसाला, हां, आणि मीठ, हळद एवढंच वापरतात, कांदा कांदा। आपल्या आता फोडणी द्यायची सुरुवात चालली आहे, आपल्याला टाकले लसूण, लसणीचा आवाज येते, कढीपत्ता आपल्या दारातच आहे कढीपत्ता, तर त्याचा एक फायदा आहे तो म्हणजे आपण कधी पण वापरू शकतो कढीपत्ता। तेलाची डिश होती ना, तेलाचीच होती, त्याच्यात आपण मसाला मिक्स करतोय आणि टाकतो म्हणजे तेल वाया जात नाही याच्यामुळे। जेणेकरून तेलामध्ये भाजून घ्यायचं ना, तेलामध्ये भाजायचं म्हणजे पूर्ण भाजल्या जातो मसाला, गोडा मसाला, आपला गोडा मसाला म्हणतात त्याच्या। तिखट पण, तिखट मसाला इकडे तिखट आहे आपलं। तिखट किती टाकायचं आहे, दीड चमचा, दीड चमचा एवढा आला, दीड चमचा। आणि 100 रुपयाचा पण वाटा होता, त्याच्यात जास्त होत्या। अरे हे एकदम फोडणी देऊन झालेली आहे आपली, आता त्याला मिक्स करायचं आहे। पाणी पण टाकले, मस्त असा रसा बनणार आहे, एकच असं सांबार भातावर
खेकड्यांचा रसा हे आपण आता तिखट टाकले वरतून आपण बघायचं आधी किती तिखट लागते त्याप्रमाणे आपण तिखट टाकले कसं झाले आता त्याच्यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि मीठ आणि आपलं कोकम किती कोकम आहे ते चार आहेत ना चार घेतले कोकमामुळं मस्त आंबट असा चव येते ना त्याला मीठ झणझणीत असा आता आपला रस्सा बनेल आपल्याला सावर्डा बाजारात भेटलेली कोथिंबीर ही बघा हे पूर्ण जुडीच आहे आपल्याला किती मम्मी 10 रुपयाला भेटली ना 10 रुपये 10 रुपयाची जुडी आणि दिसते ना तीच आता साफ करून धुवून टाकायची आहे एवढी मोठी जुडी भेटली याच्याहून मोठ्या मोठ्या लांब लांब होत्या पिकलेली होती ती आणि ही आपण आणल्या हे टाकूया त्याच्यामध्ये ही चांगली आहे ना हिरवी बाकीच्या ठिकाणी पण होती ना सुकलेल्या होते यापैकी ही आणलेली आहे आपण चांगली आहे जुडी आता बघा याच्यामध्ये ना मिक्स थोडं हळूवत घालायला लागेल ना कोथिंबीर टाकते आता सुरीवर नाही ना जमत तुला जास्त करून इल्यावरच कापतात ही पडली कोथिंबीर आता पाणी सुटले तोंडाला कारण ही जेवायचा टाइम झालाय सगळ्यांनी जेवायला यायचंय हो आता आपला जो रस्सा आहे ना तो रेडी होतोय तोपर्यंत तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो आज वातावरण कशा पद्धतीने आहे कशा प्रकारे आहे कारण 2 दिवस खूप ऊन होतं त्याच्यामुळं बाहेरचं जे वातावरण आहे ते खूप उष्णता होती आणि त्याच्यामुळं होळीमध्ये कोंबडी जरा येते कारण वरतून शिकरा वगैरे येतो ना त्याच्यामुळं कोंबडी जरा खोकवतात खोकवतून ओरडतात बाहेर जी मोठी कोंबडी असतील ना ते छोट्या कोंबड्यांना सावध करतात जेणेकरून त्या लपायला जातात दुसरीकडे तर अशा प्रकारे ते सांगत असतात एकमेकांना तर ऊन आज कमी आहे फक्त पूर्ण ऊन कमी आहे आज आणि 2-3 दिवस खूप त्रास होत होता उन्हाचा आणि सांगितलं पण होतं की ऊन जास्त असेल त्याच्यामुळं सो आपला रस्सा बनतोय आता चुलीवर टाकलेल्या फोडणी आणि त्याच्यानंतर आता वाजलं एक तर थोड्या वेळात रस्स्याला कड येईल तर तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर जेवायला घ्यायचं सगळ्यांनी जेवायला यायचं आहे 11 आमंत्रण आहे जेवायला यायचं आहे सगळ्यांनी आणि हे बघताय ना हे आहे ना हे आमचं कढीपत्त्याचं झाड इकडे समोरच आणि इकडनं काढला की डायरेक्ट फोडणीला दिला आपली फोडणी आहे बघा इकडे आतमध्येच आम्ही घराच्या आहे ना 5 खिडक्या जरा मोठ्याच ठेवल्यात जेणेकरून धूर वगैरे बाहेर जाईल याच्यासाठी आणि ह्या साईडला 1 खिडकी आहे त्याच्यातनं सगळा धूर बाहेर जातो आणि उजेड पण येतो लाईटीची काही गरज नाही दिवसाची तर चुलीवर स्वयंपाक बनवताना डायरेक्ट उजेड आतमध्ये पडतो झणझणीत आपला रस्सा तर रेडी बघा असा कड आलाय रेडी झाला आपला रस्सा आपण आता जेवायला घेऊया पुढेच घेऊया ना पुढे पुढे घेऊया आपण जेवायला पुढच्या दारात सो आपले कांदे पण झालेत कापून लिंबू आज स्पेशल आहे त्याच्यासाठी चला हा पुढून दिसणारा आमचा नजारा घराच्या बाहेर आणि आपल्याला आता इथे घ्यायचं आहे जेवायला हा आपला रस्सा चुलीवरून गरम गरम आणलेला आहे स्पेशल आपला बनलेला आहे रस्सा भारी दिसते ना कोथिंबीर बघाची दिसते कांदा लिंबू दिस कांदा पण आपल्याकडे मला जास्त लिंबू लागतो कांदा पण तुम्ही घ्या हे बाकीचं
एक गावना गावने सोबत ये लिंबू के लिंबू पिळून बघूया याच्याने आणि गावना भाजी झाला आहे रसा बघ खाऊन कसा झालाय गावण्यासोबत स्पेशल मम्मीच्या हातचा आज पूर्ण आहे ना मलब आले त्याच्यामुळे आहे ना दिवस समजत नाही किती वाजले ते वगैरे काय आज आहे ना पूर्ण टाइम कळत नाही सकाळ कधी दुपार कधी संध्याकाळ कधी कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे ऊन नाही आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजलेत तर मी रातच्या इथे आहे त्याच्यामुळं रातची वट चालली आहे इथं रातची वट म्हणतात ना ती तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट्स करून आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही कमेंट्स केलं की समजतं की कशाप्रकारे व्हिडिओ बनलेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो असेच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरी नक्की लाईक करा आणि असेच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय.